स्टार्ट। नमस्कार मित्रांनो, मी दीपक सावकुले पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो। गावी मित्रांनो, पावसाळा चालू आहे आणि मृग नक्षत्र सुद्धा चालू आहे। या मृग नक्षत्रामध्ये, या पावसामध्ये मित्रांनो, आता काही आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये किंवा जंगलामध्ये रान भाज्या ज्या तयार होतात, या भाज्यांचा मित्रांनो ह्या सीजनमध्ये आपण आस्वाद घेतला पाहिजे। खूप साऱ्या रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात, काही लोकांना त्याचे ज्ञात असेलच पालेभाज्यांबद्दल, या ज्या आपल्या कोकणामध्ये किंवा आजूबाजूच्या प्रदेशात आपल्याला ज्या पाहायला मिळतात अशा ज्या काही भाज्या आहेत त्या मित्रांनो काढण्यासाठी मी आज आलो आहे। मी आमच्या इथे प्रामुख्याने जवळपास म्हणजे आमच्या भागामध्ये जवळपास टाकळा ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीची आम्हाला मित्रांनो आम्ही भाजी करतो त्या पानांची। ती टाकळा जी आहे वनस्पती, ही वनस्पतीची आम्ही भाजी मी नेण्यासाठी आता इथे आलो आहे। तर तुम्हाला पण मी दाखवतो टाकळा ही वनस्पती कशी असते, नेमकी त्याचे काय गुणधर्म किंवा काय त्याच्याबद्दल प्राथमिक जी माहिती आहे ती मित्रांनो मी तुम्हाला सांगेन। या टाकळ्याची वनस्पती आहे ही, आणि ही मित्रांनो पावसाळ्यातच आपल्याला सापडते। याचा मुख्यतः आढळ मित्रांनो रस्त्याच्या कडेला किंवा आपण शेताभोवती कंपन जे कुंपण करतो त्याच्या साईडला देखील पाहायला मिळते। तसेच मालरानावर ही टाकळ्या ही वनस्पती आपल्याला बघायला मिळते। तर मित्रांनो या टाकळ्याची जी कोवली पाने आहेत म्हणजे जी पुढची ढेरी असते कोवली, ही मित्रांनो कट करायची, असे कट करून ही बघा ही अशी कट करून याची ही घ्यायची आणि याची भाजी करायची असते मित्रांनो। हे जी टाकळ्याची जी भाजी आहे ही मित्रांनो याला उग्र किंवा दुर्गंधी जरी वास येत असला तरी याची भाजी खूप चांगली होते आणि शरीरासाठी खूप याची भाजी चांगली आहे। याचा वापर मित्रांनो भाजीसाठी करा। मी पण काढतोय भाजी आता कुठतोय। तसेच ही भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ दोष कमी होण्यास मदत होते। मित्रांनो ही टाकळ्याची जी भाजी आहे या भाजीची आपण जर सेवन केले तर मित्रांनो त्वचा जे रोग आहेत आपले याच्यावर अत्यंत गुणकारक म्हणून ही टाकळ्याची भाजी मित्रांनो आहे। अत्यंत गुणकारक म्हणून टाकळ्याची भाजी शरीरासाठी खूप याचा फायदा मित्रांनो असतो शरीरासाठी चांगले। हे मित्रांनो पावसाळ्यातच आपल्याला ते पाहायला मिळते। या टाकळा वनस्पतीला मुख्यतः मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या मित्रांनो हिला फुले येतात आणि फुले आल्याच्या नंतर त्यांना एक एक प्रकारची शेंग येते अशी आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बिया असतात टाकळाला। आणि बघा एक वैशिष्ट्य म्हणजे याचे मित्रांनो पाहाल तर ह्या ही जी एक टाकळाची वनस्पती ही फांदी आहे मित्रांनो, एक प्रकारची फांदी असणार आहे। तर या फांदीला टाकायचे ही सात पानं असणार, बघा ही सात पानं तुम्हाला पाहायला मिळतील। कुठची पण फांदी घ्या, कुठचे कोणतेही टाकळ्याचे रोपटे घ्या, त्यांना प्रत्येकी सहा पानांचीच एक फांदी असणार। तेव्हा इथे पाहायला मिळेल सात पानं असणार टाकळ्याला, सात पानं असणार एकूण। नाही काय का आणि का दोन लावून जेनून मला काला टाकेन, दोन छोटे आणून टाकेन, तेवढ्याने बांधायला।